भाजपच्या पुढाकाराने नेरळ हॉस्पिटलला 20 बेडचे कोविड रुग्णालय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता देण्यात आली आहे। लवकरच नेरळकरांच्या सेवेत नेरळ हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय म्हणून रुजू होणार असल्याची माहिती देखील येथील डॉक्टर मुमताज खान यांनी दिली आहे। नेरळ शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून परिसरातील रुग्णांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याने भारतीय जनता पक्षाने नेरळ शहरात कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता। तर याबाबत भारतीय जनता पक्षाकडून जिल्हाधिकारी निधी चौधरी, कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख तर रायगड आरोग्य संचालक यांना याबाबत पत्रक देण्यात आले होते। आज अखेर जिल्हाधिकारी यांनी सध्याची कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नेरळ हॉस्पिटलला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे। यावेळी कर्जत भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश मस्कर, सरचिटणीस राजेश भगत, किसान मोर्चाचे सुनील गोखटे, नितीन कांदळगावकर, अनिल जैन, अनिल पटेल तर नेरळ हॉस्पिटलचे कुणाल गुप्ता यावेळी उपस्थित होते। मुसीबत नवारे बीजेपी कार्यकर्ता गणेश मस्कर, राजेश भगत, इन लोगों टीम ने हमको सपोर्ट किया और उन्होंने हमको DCS का परमिशन दिलाया है। परमिशन हमको मिल गया है, लेकिन अभी दो चार दिन कुछ काम बाकी है, दो चार दिन में हम स्टार्ट चालू करेंगे। हमारे पास टोटल 20 बेड की फैसिलिटी है, जिसमें 10 बेड ऑक्सीजन, 4 बेड ICU विद ऑक्सीजन और 6 बेड क्लीन बेड है। फिलहाल इतनी फैसिलिटी है। फायर का हमको मिल गया है, फायर सेफ्टी का सर्टिफिकेट, और हमारे पास GNM GSC स्टाफ है, 2 MBBS डॉक्टर, 1 MBA, 1 BHMS है। तो जैसे जैसे पेशेंट बढ़ेंगे हम और भी स्टाफ बढ़ा सकते हैं। 8 सिस्टर है, 2 वार्ड बॉय है, और सिलेंडर हमारे पास फिलहाल 10 है और भी हम बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। तर आता नेरळकरांच्या सेवेत लवकरच नेरळ हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय म्हणून सुरू होणार असून काही प्रमाणात का होईना नेरळ हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरणार आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नेरळसाठी व नेरळच्या परिसरातील पेशंटसाठी भारतीय जनता पार्टीने नेरळ हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय होण्यासाठी शासनाकडे जी मंजुरी मागितली होती ती मंजुरी शासनाने आज दिलेली आहे। 1-2-3 दिवसामध्ये नेरळ हॉस्पिटल हे कोरोनासाठी खुलं होईल। मंजुरी शासनाने मंजुरी दिली त्यासाठी रायगड कलेक्टरचे व कर्जत तहसीलदारांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही धन्यवाद मानतो। भाजपच्या या कामगिरीमुळे नेरळ शहरात कोविड रुग्णालय सुरू होणार असल्याने सर्व स्तरातून भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक देखील होत आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।